फक्त आता निवृत्ती घेऊ शकतो याच्या पलीकडे दुसरं माझी काही इच्छा नाही. मी या नामांतरावर विश्वास ठेवत नाही, मला काही इंटरेस्ट नाही. पावसाने त्याची डेडलाईन फिक्स करावी बरं आणि मग मी माझी डेडलाईन सांगू शकेन. नमस्कार. लेट्सअप सभेची सुरुवात आज आपण नगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत करत आहोत. थँक्यू. तुम्ही पार्लरवरून आलेला आहात, थोडं दमल्यासारखं वाटतंय. काय दौऱ्याचं काय प्रोग्राम आहे? नाही काय, आपलं रुटीन दौरे. बरं, पार्लरवर फार जास्त वेळ देत असं आहे का काही? नाही नाही, उद्या आता शेवगाव आहे, परवा श्रीगोंदा आहे. ओके, त्यामुळे पार्लर वगैरे असं? नाही नाही नाही, आपल्याला कुठं आमदारकी लढवायची तिथे एवढा वेळ देऊन. पण तिथल्या काही लोकांना खासदारकी लढवायची असेल तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याला मी काय बोलणार. बरं, तर आज खासदार साहेब जेव्हा 2019 पहिल्यांदा ते दिल्लीमध्ये गेले, त्यानंतर आता राज्यातली परिस्थिती बदललेली आहे आणि ते आता सत्ताधारी पक्षाचे, केंद्रातही त्यांचं सरकार आहे, राज्यातही त्यांचं सरकार आहे. त्यांचे वडील आता राज्याचे महसूल मंत्री झालेले आहेत, नगरचे पालकमंत्री झालेले आहेत. तर विखे पाटील, मला सांगा की पालकमंत्रीपद मिळालं याचा आनंद जास्त आहे की महसूल मंत्रीपद मिळालं याचा आनंद जास्त आहे? नाही, मूळ मुशा असा आहे की मंत्रिपद हे काय आमच्या कुटुंबासाठी नवं नाही. या जिल्ह्याच्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे 15 वर्ष साधारण माझ्या वडील त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये मंत्री राहिलेले आहेत. आनंद हा मंत्रिपदापेक्षा 21 वर्ष आम्हाला लागले या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही कामं करतो, त्याचं पालकमंत्रीपद मिळण्यासाठी. आणि आज माननीय फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला ती जबाबदारी मिळाली, तर पालकमंत्रीपद मिळण्याचा आनंद जास्त आहे. बाकी खातं हे अनेक खात्यांसारखं एक खातं महसूल आहे. या महसूलचं ज्याला म्हणतो ओढ किंवा एक्साइटमेंट किंवा उत्साह हा काही ठराविक लोकांना असेल, ज्यांना त्यामध्ये वेगळे अर्थकारण किंवा वेगळे निकष अपेक्षित असतील. जसं मी मग असे म्हटलो की 15 वर्ष राहिलेला मंत्री, राहिलेला माणूस, त्याला काय महसूल मिळावा किंवा दुग्ध विकास मिळावा किंवा पशुसंवर्धन मिळावं, त्या सगळ्या गोष्टींचा कुठलाही परिणाम त्या व्यक्तिमत्वावर होत नाही. आणि एक गोष्ट निश्चित आहे की 35 वर्ष आमदार राहिल्यामुळे महसूल मंत्र्याला जो काही एक वेगळा मान असतो प्रशासनामध्ये, तो मान त्यांना मिळाला. म्हणून मिळालेला मानाबाबतीत मी जास्त आनंदाही आहे. बाकी त्या खात्याशी निगडीत असलेल्या इतर गोष्टींमध्ये माझा काही त्याचा संबंधही नाही आणि त्याचा काही वेगळा आनंद पण नाही. पण नगरचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर तुमच्या चेहऱ्यासमोर काही विषय आले असतील. समजा तुम्ही आता पार्लरमध्ये इकडे आलेला आहात, नगर शहरात आल्यानंतर जाणव तुम्ही रस्त्यांचं साम्राज्य आहे, लोकांच्या काय कंबरेचा त्रास, हाडेखिळखिळ होणं जो वाक्प्रचार म्हणतात तो नगरमध्ये अनुभवास मिळतो. तर पालकमंत्री झाल्यानंतर याच्याकडे तुम्हाला असं वाटतं की आपण आता लक्ष दिलं पाहिजे की नाही? यामध्ये एक गोष्ट सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की मागच्या 10 वर्षामधला सगळ्यात उच्चांकी पाऊस आत्ता पडलाय. बरं, आणि महाराष्ट्रामध्येच पडला, फक्त नगरपुरतं तो विषय मर्यादित नाही आहे. आजही नगरला पाऊस पडलाय. 6 महिने झाले नगरला मोर दॅन 100% रेनफॉलचा इतिहास हा नगरमध्ये पहिल्यांदा झालाय. आणि त्यामुळे रस्त्यांची जी अवस्था आहे ही बिकट होत चाललेली आहे. जोपर्यंत पाऊस पूर्णपणे थांबत नाही तोपर्यंत कुठल्याच रस्त्याची डागडोजी हाती आपण घेऊ शकत नाही. आणि आज राज्य सरकारकडे उपलब्ध निधीमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीमध्ये जी काही मदत द्यायची असेल त्यासाठी आज पैसा उपलब्ध करून देणं जास्त क्रमप्राप्त आहे. रस्त्यांसाठी निधी थोडासा उशीर उपलब्ध होईल. तर हा जो काही सामाजिक बॅलन्स ठेवण्यामध्ये सरकार प्रयत्न करत आहे त्यामध्ये निश्चित त्यांना अडचणी येतात. आणि ही अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळाची परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे, त्यामुळे वारंवार शेतकरी पहिलं सुरक्षित ठेवणं हे सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्याचबरोबर रस्ते देखील भविष्य कालावधीमध्ये बरे होतील, पण त्यासाठी पाऊस थांबल्यानंतर मग खरं किती रस्त्याचा डॅमेज येतो ॲसेस करता येईल आणि मग त्यानुसार त्याचं एस्टिमेट तयार करून त्याला निधी टाकता येईल. पण नगरसाठी काही, नगर शहरापुरतं मी बोलतोय की नगर शहरामध्ये फारच दुरवस्था आहे, तर त्यासाठी डेडलाईन तुम्ही काही सांगू शकाल? म्हणजे जरी
काय म्हणूया, तुमच्या विचारांची महापालिका नसते तरी तुमचे आमदार मित्र आहे तरी त्यांच्या ते तुमच्या कानावर हा विषय घालतच असतील, त्या त्यासाठी डेडलाईन तुम्ही काही फेस केलेली आहे का की 1 ते 1 डिसेंबरपर्यंत साधारणपणे रस्ते काही चकाचक होतील, पावसाने त्याची डेडलाईन फिक्स करावी बरं आणि मग मी माझी डेडलाईन सांगू शकेल, कारण की मी काहीतरी कमिटमेंट देणार. आता पहा, दिवाळीच्या दरम्यान पण जोरात पाऊस आहे, लोक दिवाळी साजरा करू शकत नाही, असं कधी झालेलं नाही. ओके, सहकारी कारखाने 15 तारखेला सुरू झाले पाहिजे होते, साखर कारखाने. आता ऊसात पाणी एवढं आहे की कारखाने 1 तारखेपर्यंत सुरू होऊ शकत नाही, तर निसर्गापुढे कोणाचं काही चालू शकत नाही. मात्र मात्र जे काही नगर शहरातल्या रस्त्यांची दुरावस्था आहे, यामध्ये मी आणि आमदार संग्राम जगताप हे दोघंही बसून त्यामध्ये काय मार्ग काढता येईल जेणे की लवकरात लवकर रिलीफ मिळेल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की DPDC मधून पैसे हे नगरपालिकेकडे जेव्हा वर्ग करायचं बंधन असतं, ते बंधन काहीतरी प्रमाणात शिथिल करावं लागेल, कारण की जेवढे ठेकेदार हे नगरपालिका आणि ठेकेदाराचा जो नेक्सस आहे जो मी अनेक वर्षांपासून पाहत आलेलो आहे तो कुठेतरी तोडावा लागेल. आणि त्यामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालो, फ्लायओव्हरच्या कामामध्ये मला यश मिळालं, अमृत योजनेमध्ये मला यश मिळालं, पण प्रत्येक गोष्टीमध्ये एकदम खोलवर मी जाऊ शकत नाही. पण आज जी काही नगर शहरातल्या नागरिकांची परिस्थिती आहे, प्रश्न आहे, ते निश्चित आता सत्ता असल्या कारणाने आणि पालकमंत्रीपद हे माझ्या घरामध्ये असल्या कारणाने त्यामध्ये हो त्यामध्ये मी काही नियोजन केलं आहे, पण मी ते आमदारांबरोबर बसून अगोदर एकदा निर्णय झाल्यानंतर मग तो जनतेला त्याचं काम 101% होताना दिसेल. मी म्हणत नाही की रस्ते चकाचक होतील, मी म्हणत नाही की रस्ते सरसगट लोक म्हणतील काँक्रीट होणार आहे किंवा सरसगट, त्याचं खोटं आश्वासन मी देणार नाही. मात्र मोटरेबल रोड हा जो शब्द आहे ते मोटरेबल रोड या नगर शहराला आपण जानेवारीपर्यंत द्यायचा प्रयत्न करू. एकपर्यंत अशी नेहमी तक्रार होती की नगर जिल्ह्यातले जे सगळे नेते आहेत ते समजा तुमचं लक्ष तुमच्या मतदारसंघावरती जास्त आहे, म्हणजे शिर्डी राहतावरती आहे, या आधी जे मंत्री होते बाळासाहेब थोरांदळे त्यांचं संगमनेरवरती होतं, नगर शहरावरती येणे त्यांचं लक्ष नसतं किंवा त्या अर्थी नगरच्या डेव्हलपमेंटसाठी हे नेते लक्ष देत नाहीत, अशी एक सार्वत्रिक भावना आहे, तर ती काय दूर करता येईल का, ही भावना खरी आहे तुम्हाला असं वाटतं का की नगर शहराकडे नगर जिल्ह्यातल्या नेत्यांचं दुर्लक्ष होतं? नाही, 100% ही भावना खरी आहे याचं काही शंका नाही. त्याचं कारण अनेक आहेत. स्थानिक लोकांना पण बाहेरच्या माणसाचा इंटरफेरन्स किती आवडेल हा एक भाग आहे. महापौरांना नाही आवडत त्यांच्या महानगरपालिकेमध्ये कोणी हस्तक्षेप करावा, आमदारांना नाही वाटत त्यांच्या मतदारसंघामध्ये कोणी हस्तक्षेप करावा, आणि जे जे लोक मंत्री होतात हे साधारण नगर शहरामधून कधी मंत्रीपद मिळालेलं नाही, कारण की तेवढ्या काळ प्रदीर्घ काळ आमदार असताना एकदा राहिलेले आहेत, एक मंत्रीपद पण फार कमी कालावधीसाठी होते. आता परिस्थिती बदललेली आहे. आज नगर जिल्ह्यामध्ये नगर शहरामध्ये सत्ता आल्यानंतर 2 सगळ्यात महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. महसूल खात्याने नगरचं जे तहसील कार्यालय आहे ते विभाजन करायचं ठरवलं, नगर तालुका आणि नगर शहर. म्हणजे एक तहसीलदार जो 9.5 ते 10 लाख पॉप्युलेशन केटर करत होता, आज तो 4-4 लाखावर येईल, त्याची फाईल मूव्ह झाली आणि ती सही होऊन माननीय साहेबांच्या निर्देशाखाली 2 तहसील होतील, म्हणून एक रिलीफ तहसीलच्या बाबतीत आम्ही देऊ शकलो. त्याचबरोबर 3 वर्षापासून प्रलंबित असलेला सर्किट हाऊसचा प्रश्न तो माननीय साहेबांच्या मीटिंगमध्ये सोडवला, त्याचे ड्रॉइंग फायनल झाले, त्याचं टेंडर फ्लॅश होऊन साधारण डिसेंबरमध्ये नवीन सर्किट हाऊसच्या बांधकामाला सुरुवात होईल. तिसरा मुद्दा की जे भूमापन कार्यालय स्टॅम्प्स रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट ते भाडेतत्त्वाच्या जागेवर होतं, तर आज आमची संकल्पना आहे की नगर शहराचा जे तहसील विभाग आहे किंवा तहसील कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये स्टॅम्प रजिस्ट्रेशन ऑफिसचे किमान 8 कोटी रुपये जी बिल्डिंग आपण प्रस्तावित करतोय, कारण की ज्या रजिस्ट्र्या होतात नगरमध्ये तिथे कम्प्युटर नाही, लाईट नाही, हे नाही, तर एक सगळ्यात अत्याधुनिक स्टॅम्प ऑफिस आपण नगर येथे महसूल विभागाच्या माध्यमातून आणतोय. तर अनेक उपयोजना आहेत ज्या हळूहळू कदाचित चित्र ज्याचं आहे ते लोकांना दिसायला लागेल. आणि फक्त नगर, आता तुम्हाला मी सांगू, तर पालकमंत्री एक अशा मतदारसंघातून आहेत जिथं सगळं झालेलं आहे, तिथं करण्यासारखं आता आम्हाला काही राहिलं नाही, त्यासाठी आमचा 5 कोटीचा आमदार निधी आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे एक पहिल्यांदा असा एक मंत्री त्या ठिकाणी पालकमंत्री झाला ज्याला त्याच्या मतदारसंघाचा विकास करायची आवश्यकता नाही. विकासाच्या बाबतीत आम्ही सगळ्या जिल्ह्यांपुढे, महाराष्ट्रामध्ये सगळ्या मतदारसंघांपेक्षा जास्त पुढे आहोत. आता जे जे लोक वंचित राहिलेले आहेत त्या लोकांचे आपण स्वप्नपूर्ती करण्यासाठी एक पाऊल पुढे घेतोय, आणि तुम्हाला हा बदल
शासनाच्या प्रशासनाच्या जनमाणसांच्या सामान्य सामान्य गोष्टीला लागणाऱ्या सुविधांसाठी इन्व्हेस्टमेंट जी काय आपण डिपार्टमेंट वाईज करतो त्याचा परिणाम लोकांना लवकर दिसेल. तुम्ही न्यूरो सर्जन आहात तर लोकांच्या डोक्यामध्ये काय जो केमिकल म्हणजे पॉलिटिकल केमिकल लोच्या चाललाय तो तुमच्या लक्षात लवकर येतो का? त्याची काही उदाहरणं मला तुम्हाला विचारायची त्यासाठी हा प्रश्न विचारतोय की तुमची काही इतक्या वर्षांची घराण्याची परंपरा आहे राजकीय सगळी आणि राजकीय आडाखे तुमचे एकदम अनेकदा परफेक्ट ठरतात तर तो केमिकल लोच्या जो समोरच्यांचा तुम्ही करता विरोधकांचा तर त्या न्यूरो सर्जन असल्या तर आणखीन काही फायदा होतो का त्याच्यामध्ये? नाही नाही, फायदा एकच आहे न्यूरो सर्जन झाल्याचा की मला शासनाच्या योजना कळतात. बरं, मी मोगम नारळ फोडत बसत नाही. ओके, काहीतरी डेव्हलपमेंट लेजेंडा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. एक मास्टर प्लॅन तयार असतो एखाद्या भागाचा, तर मास्टर प्लॅन एक्झिक्यूट करण्यामध्ये मला त्या नॉलेजची मदत होते. ओके, मी म्हणणार नाही की कोणी एक व्यक्ती आहे ज्याला ते जमलं नाही किंवा कोणाला जमत नाही. मी आपलं तुम्ही मला प्रश्न विचारला तर निश्चित त्या मास्टर प्लॅनच्या आधारावर. आता सत्ता आज आली, महिना झालाय, या महिन्यामध्ये अगोदरच माझे जे काही विचार होते नगर जिल्ह्यासाठी मी आज ते इम्प्लिमेंट करायला सुरू करतोय. फडणवीस साहेबांच्या माध्यमातून साखळी योजना त्यांनी शब्द दिला होता, आता त्याचं टेंडर आपण फ्लॅश करतोय सर्वेसाठी. तर हे अडीच वर्षामध्ये जे होऊ शकले नाही, जे लोकप्रतिनिधी होते जे अडीच वर्षामध्ये करू शकले नाहीत, पण आज माझी सत्ता आल्यानंतर आमची सत्ता आल्यानंतर आम्ही ते करायचा प्रयत्न करू राहिलो आणि सगळ्या गोष्टी समाजासाठी आहेत. ओके, तुम्ही जेव्हा दिल्लीत असता आणि आत्ता राज्यात सत्ता आहे आणि वडीलही आता राज्यात मंत्री झालेले आहेत, हा पुढे फेरबदल विखे घरण्यामध्ये होऊ शकतो? आता अनेकांनी तसं केलं आहे, म्हणजे आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेवरती खासदार गेले आणि त्या मंत्री झाल्या, तर तुमचा त्या दृष्टीपथात काही प्लॅन दिसतोय तसा? मी फक्त आता निवृत्ती घेऊ शकतो, याच्या पलीकडे दुसरं माझी काही इच्छा नाही. मला सत्ता पाहिजे किंवा मी खासदार असलो पाहिजे किंवा मला काय कोणाचा संघर्ष आहे किंवा पटत तो का नाही पटत या गोष्टीला मी मान्यता देत नाही. पण एक लॉंग टर्मचा प्लॅन म्हणून मला काही प्लॅन नाही लॉंग टर्मचा. मला खासदार सुद्धा व्हायचं नव्हतं. मी आलो, उभं राहिलो, तिकीट नाही दिलं, तरुण रक्त होतं, म्हटलं मी पक्ष प्रवेश केला, आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढलो, निवडून आलो. अडीच वर्ष 2 महिन्यापूर्वी सत्ता बदल होईल असं कोणाला वाटत नव्हतं. मी माझा संघर्ष केला, योजना आणली, ज्येष्ठ नागरिकांना साहित्य वाटलं, 40,000 लोकांना साहित्य वाटतो आपण, फ्लायओव्हर केला, यासाठी मला सत्तेची गरज नव्हती. तर सत्तेचा प्रभाव हा माझ्या कार्यपद्धतीवर कधीही पडत नाही. हो, आपण जे विजन घेऊन चालतो ते पूर्ण करण्यासाठी राज्यात आणि आपल्या घरामध्ये सत्ता असणं आवश्यक आहे. ती आज मिळाल्यानंतर ते विजन आज ग्राउंडवर लोकांना पाहायला मिळेल. कालावधी कमी आहे, पण यासाठी कायम मी सत्तेत राहावं किंवा कायम माझे वडील मंत्री राहावेत किंवा मी मंत्री राहू अशी अजिबात इच्छा नाही. मी समाधानी माणूस आहे. ओके, तुम्ही ती आठवण काढली तुमच्या खासदारकीची म्हणून, तर 2019 तुमच्या खासदारकीचा तिकीटाचा किस्सा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजला होता, तर त्यानंतर शरद पवारांची तुमची भेट झाली का किंवा काय त्याविषयी काही बोलणं झालं का नंतर काय सुजे किंवा तुम्ही आता संसदेमध्ये त्याविषयी काही नाही बोलणं म्हणजे आमची भेटच झालेली नाही. ते राज्यसभेचे सदस्य आहेत, मी लोकसभेचा आहे. बरं, ते या देशाचे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये त्यांच्यावर जबाबदारी प्रदीर्घ होती या महाविकास आघाडी सरकार चालवण्यामध्ये, म्हणून ते त्यामध्ये व्यस्त होते. मी थोडासा मोकळा होतो, मी दिल्लीला थांबवायचो, ते महाराष्ट्रामध्ये असायचे बऱ्यापैकी जबाबदारी असल्यामुळे. त्यामुळे काय फार आमचं संभाषण नाही, नमस्कार नाही, कधी नाही, असं काय माझं बोलणं या पूर्ण माझ्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेलं नाही. अजिबात काही त्याविषयी काही बोललं नाही. अजिबात नाही, अजिबातच नाही. ओके, जेव्हा महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा तुम्ही फार धारदार टीका करायचे, म्हणजे काँग्रेस काय म्हणजे काय लग्न कोणाचं आणि नास्ते कोण वगैरे अशी तुम्ही टीका करायचे. तर आता तुम्ही सत्तेत आलेला आहात आणि राहुल गांधी यांची आता भारत जोडो यात्रा सगळी सुरू आहे, तर तुम्ही तुमचं घर नाही काही कधी काय काँग्रेस एक मातबर घर नव्हतं, तर तुम्ही त्या एकूण त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाकडे किंवा त्या भारत जोडो यात्रेकडे कशा पद्धतीने पाहता? प्रत्येक पक्षाचं काम आहे त्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे. एखाद्या सरकारचा एजेंडा चुकीचा वाटत असेल तो जनतेपर्यंत घेऊन जाणे, तर त्यांचा प्रयत्न ते करतात. मी जी टीका केली होती काँग्रेसवर ती राज्याच्या काँग्रेसच्या नेत्यांशी निगडीत होती, केंद्राच्या नाही. ओके, आणि त्यामुळे मी परसे राहुल गांधी किंवा गांधी कुटुंबियांवर टीका करणं मला कदाचित योग्य वाटणार नाही. जेव्हा वेळ येईल किंवा प्रसंग येईल तसा माझ्याबरोबर कधी प्रसंग घडला तर मी निश्चित करेन. बरं, पण आजच्या तारखेमध्ये तो त्यांच्या परीने ते त्यांचा प्रयत्न करतात. त्या प्रयत्नाला यश मिळेल अथवा न मिळेल हा एक दुय्यम भाग आहे. आणि मला हे 100% वाटतं की आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली
देशामध्ये जे काम होते आज जी त्यांच्या भोवती त्या यात्रेच्या माध्यमातून गर्दी जमते हे तेच लोक आहेत जे त्यांचे कार्यकर्ते आहेत. जनसामान्य माणूस एखाद्या आंदोलनाशी किंवा एखाद्या मुवमेंटशी केव्हा जुळतो, जेव्हा तो स्वतः ज्याला आपण म्हणतो समाधानी नाहीये. पण आज देशामध्ये एवढ्या कोविडच्या विकट परिस्थितीनंतर सुद्धेखील प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने कुठं ना कुठंतरी समाधानी आहे आणि या लाटेमधून निघून सुद्धा इंडिया एक स्टेबल इकॉनॉमिक गव्हर्नमेंट द्यायचा प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होतोय आणि म्हणून ते त्यांचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी तो करावा. आमचा प्रयत्न आम्ही करतोय, आम्ही तो कसा लोकसभेमध्ये आमच्या जास्तीत जास्त जागा व्हाव्यात यासाठी करतो. ओके, तुम्हाला पण भाजपमध्ये येऊन म्हणजे एक 3-3.5 वर्ष झालेली आहेत, तर भाजपमध्ये आल्याच जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा त्याचं दुःख वाटत होतं की उगीच आपण आलो आणि सत्ता गेली आणि म्हणजे आता तुम्ही एकदम म्हणजे आता सॅटिस्फाय असाल, पण तेव्हा असं वाटायचं की नाही आता आपण आलो नेमकी सत्ता गेली. नाही नाही, मला कधी वाटलं नाही, मला माझ्या वडिलांसाठी वाईट वाटायचं. बरं, लोकांना लोकांच्या बोलण्यामध्ये हे यायला सुरू झालं होतं की तुझ्यामुळे तुझे वडील मंत्री होऊ शकले नाही, उपमुख्यमंत्री होऊ शकले नाही, मुख्यमंत्री झाले असते, तुझ्या वडिलांना हे दिवस तुझ्यामुळे पाहावं लागले, अशी मला नाही पण माझ्या पाठीमागे चर्चा व्हायची. शेवटी आता त्यांच्या जवळचे जे लोक असतात ते त्यांना सांगायचे, साहेब आपली चूक झाली, आपण हा निर्णय घेतला नव्हता पाहिजे, असं नाही तसं नाही. पण मी आणि साहेब नेहमी या गोष्टीशी निगडीत होतो की आम्ही कधीही सत्तेमागं कोणा पाठीमागे गेलो नाही. आम्हाला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणं आवडलं. ओके, त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो सन्मान दिला त्या सन्मानाने आम्ही भरून आलो आणि आम्ही समाधानी होतो. ओके, ठीक आहे. आता ही खंत त्यांच्या मनामध्ये असेल जे वडिलांनी कदाचित बोलून दाखवली नसावी. ओके, असं मला वाटतं. मला माहीत नव्हतं की त्यांना खंत आहे का मंत्रीपद न मिळण्याची किंवा सरकार न येण्याची, कारण की शेवटी एक अनुभव राहतो लोकांना वाटतं. पण माझं असं व्यक्तिगत मत आहे की आता जे मी जसं भाषणामध्ये पण बोललो की मी कर्जमुक्त झालोय. अच्छा, जे काँग्रेस एवढ्या वर्षांमध्ये देऊ शकलं नाही ते मान सन्मान भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिला. ओके, आणि मग आता तेच लोक जे हे बोलत होते ते म्हणते अरे काय निर्णय होता, तुम्ही तो निर्णय घेतला नसता आज हे दिवस पाहायला मिळाले नसते. तर लोकांचे विचार लोकांचं स्टेटमेंट हे क्षणिक आहे, तो त्या त्या परिस्थितीवर अवलंबून राहून बदलत राहतं. ओके, आणि मला वडील मंत्री होण्याबाबतीत आनंद यासाठी झाला नाही जसं मी तुम्हाला म्हटलो की महसूल मिळालं की मोनाक काय, पण माझ्यावर जे काही ओझं होतं ते दूर झालं की हा ते माझ्यावर दूर होऊन गेलं असं मला वाटतं. ओके, पण अनेकजण म्हणतात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहे, पण अनेकांचं असं म्हणणं की विखे पाटलांची दिल्लीमध्ये दुसरी हॉटलाईन पण आहे आणि ती म्हणजे अमित शहांची. हे बा, इथं हॉटलाईन वॉटलाईन काही नसते. बरं, आम्ही पूर्णपणे राज्याच्या राजकारणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं नेतृत्व स्वीकारलं. ओके, त्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांच्या निर्देशाखाली काम करतो आणि देशपातळीवर आदरणीय प्रधानमंत्री असतील किंवा अमित भाई असतील यांच्या माध्यमातून जे काही कामं आम्हाला दिले जातात किंबहुना त्यांना आमच्याकडून जी अपेक्षा आहे सहकारामध्ये किंबहुना व्यक्तीच्या जे काही मी योजना राबवल्या त्याची माहिती त्यांच्यापर्यंत आहे. तर एक त्यांना समाधान या गोष्टीचं आहे की एक खासदार असा आहे जो खरंच चांगलं काम करतोय, जे संकल्पना त्यांना खासदारांकडून अपेक्षित आहे त्या संकल्पना पूर्ण करतो हा व्यक्ती सुजय विखे पूर्ण करतो, त्याचं एक समाधान त्यांना आहे आणि त्यामुळे ऋणानुबंध दिल्लीमध्ये आणि आमच्या कुटुंबामध्ये झालं. पण जी सिस्टम सेट आहे जी हायरकी आहे ती हायरकी भारतीय जनता पार्टीमध्ये कायम त्याच पद्धतीने चालतं. यामध्ये हा जो कल्चर डिफरन्स आहे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये की तुम्ही डायरेक्ट हॉटलाईन असू शकत नाही. ओके, त्याला सिस्टीम आपण जिल्हा जिल्ह्याहून प्रदेश प्रदेश अध्यक्ष असतात, तेव्हा चंद्रकांत दादा होते, आता बावनकुळे साहेब आहेत, मग फडणवीस साहेब आता उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते आहेत, मग त्यांच्या माध्यमातून आमची कुठली अडचण आली असेल जसं मागच्या अमितभाई लोणीला आले होते तर ते फडणवीस साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांना आणलं होतं. डायरेक्ट सुजय विखेने जाऊन भेटले सर चला तर ते असे येत नाहीत. तर ही एक अप्रिहेन्शन आहे की आमची काही वेगळी ओळख आहे किंवा वेगळी सेटिंग आहे असं अजिबात नाही. एक हायरकी सिस्टम चालते आणि त्या हायरकी सिस्टमनी आम्ही कायम बांधील आहोत आणि तसंच चालत राहणार. माझा प्रश्न असा आहे की 2024 च्या लोकसभेला विखे विरुद्ध लढण्याचा असा सामना पाहायला मिळू शकतो. तुमची इच्छा आहे का असा सामना व्हावा? तुमची इच्छा असेल तर नाही. हे पहा, मला तर बिनविरोध कोणी देणार नाही. बरोबर, मला तर लढवाच लागेल, मग तो कोणी असू
मागच्या वेळेस संग्राम होता, पुढच्या वेळेस कोणी राहणार, त्याच्या पुढच्या वेळेस कोणी राहणार, तर हे जनता ठरवते. की म्हणजे मी तर तेव्हा नवा होतो, तेव्हा माझ्या विरोधात स्थानिक आमदार होते, शहरामधले आमदार होते. तर एक गोष्ट लक्षात घ्या की पब्लिक परसेप्शन, सोशल मीडिया, ॲडव्हर्टिजमेंट आणि वैचारिकता यामध्ये फार मोठा फरक असतो. हे मी माझ्या मागच्या राजकारणाच्या निवडणुकीमध्ये शिकलो. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये सुजय विखे किंवा रोहित पवार किंवा तिसरं कोणी यापेक्षा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचाच चेहरा हा जनतेला मान्य आहे. आणि त्या चेहऱ्यामुळे जो कोणी त्या चेहऱ्याच्या पाठिंब्याने उभं राहील, मग सुजय विखेच भाजपचा उमेदवार असं कोण म्हटलं? पक्षाने अजून तिकीट कुठं फायनल केलं? उमेदवार कोणी असू शकतो. पक्ष म्हणू शकतं की बाबा तुमचे आता वडील मंत्री आहे, तुम्ही एखाद्या नव्या व्यक्तीला संधी द्या, तर त्याचाही प्रचार करू. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जो कोणी व्यक्ती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार राहील तो 101% त्याला तो ॲडव्हान्टेज आणि निवडून येण्यामध्ये सहकार्य मिळेल. बाकी जनता केलेल्या कामाचं मूल्यमापन करून जो काही निर्णय देईल तो मान्य राहील. आणि मला, मी लिटरली सांगतो की काय कोण येतं आणि कोण उभं राहतं याच्यामध्ये मला अजिबात रस नाही, मी पाहत पण नाही आणि मला त्याचा फरक पडत नाही. एक असं म्हटलं जातं किंवा वारंवार तसं लिहिलं देखील जातं की महाराष्ट्रातल्या खासदारांचं दिल्लीत मन रमत नाही. तसं तुमचं दिल्लीत मन रमत की महाराष्ट्रात मन रमत किंवा भविष्यात तुम्ही दिल्लीतच लक्ष देणार आहात आणि हे महाराष्ट्राच्या खासदारांचं नेमकं काय प्रॉब्लेम होतो की यांना दिल्लीत मन रमत नाही? नाही, आता याच्यामध्ये वैचारिकतेचा भाग आहे. ज्या लोकांनी ग्रासरूट राजकारण केलेलं आहे, सरपंच राहिलेत, जिल्हा परिषद सदस्य राहिलेत किंवा काही लोक आमदार राहिलेत, ते दिल्लीमध्ये ते करू शकत नाही. त्यांना ज्या लोकांनी ग्राउंड लेवलहून वरती गेलेत आणि स्टेप बाय स्टेप चढून मग आज ते खासदार झालेत. माझं काय, मी उठून डायरेक्ट खासदार झालो, त्यामुळं मला माझा थॉट प्रोसेस वेगळा आहे. मला ते कधी कामाचं कल्चर एक लोकप्रतिनिधी या नात्याने राज्यस्तरावर कधी अनुभवायला मिळालंच नाही. म्हणून माझा जो अनुभव आहे तो फर्स्ट हँड डायरेक्ट लोकसभेचा आहे, त्यामुळे आय एम कम्फर्टेबल विथ इट. तिथं दुर्दैवाने किंवा सुदैवाने मराठी माणसामध्ये एक ज्याला म्हणतो हिंदीचा एक जो अमेळ असतो आणि तो स्वाभाविक आहे. इंग्लिश बोलू शकतो पण हिंदीचा एक अमेळ निश्चित येतो, कारण की आपण मराठी मीडियममध्ये शिकतो. माझ्यासाठी मी हिंदी मीडियममध्ये शिकल्यामुळे 12वीपर्यंत तो अमेळ राहिला नाही. आणि दिल्लीमध्ये जाऊन मराठीत भाषण करणं हे तुमच्या मतदारसंघासाठी योग्य आहे, पण तुमचा प्रश्न हा महाराष्ट्रात किंवा देशात कळावा यासाठी तुम्हाला हिंदी यावीच लागते, त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश देखील यावी लागते, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटचे सगळे नोटिफिकेशन हे इंग्लिशमध्ये असतात. तर ग्रामीण भागातला एखादा नेता जेव्हा लोकसभेला पोहोचतो तेव्हा त्याचं वाचन, त्याची बोलणं किंवा त्याचं ही कार्यपद्धती ही महाराष्ट्राच्या निगडीत राजकारणाशी असल्या कारणाने त्यांना तिथं थोडंसं डिस्कम्फर्ट ज्याला आपण म्हणतो ते होतो. आणि तिथं लाईफ थोडीशी वेगळी आहे. इथं आपण रोज सकाळी 9 वाजता उठून उपिडी घेतो, तिथं 11 वाजेपर्यंत पार्लमेंट सुरू होतं. तर प्रत्येकाचा आपला आपला थॉट प्रोसेस आहे. मला तुम्ही पर्सनली विचारलं, समजा धरून चला आता ठीक आहे आज मी लोकसभेला, पण मला दोन्हीमध्ये चूज करायचं ठरलं की तुम्ही खासदार आवडेल व्हायला आवडेल की आमदार व्हायला, तर मी निश्चित आमदार व्हायला मी प्रेफरन्स देईन. लोकसभा म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वोच्च स्थान म्हणजे संसद आहे. संसदेमध्ये एखादं बिल सादर केलं जातं त्यावेळेस पक्षाचा व्हीप जारी केला जातो. ही व्हीपची पद्धत आहे म्हणजे विधानसभा असो किंवा लोकसभा असो, अशा काळामध्ये आता जर बघितलं एखाद इंग्लंडमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांचे म्हणजे पंतप्रधानांचे बिल आणलं, त्याला विरोध केला त्यांच्या पक्षातल्या त्यांच्या मंत्र्यांनी, त्यास त्यांना माघार घ्यावं, त्यांच्याकडे तशी व्हीप पद्धत आहे किंवा नाही ते नाही माहिती, पण ते डायरेक्टली विरोध करू शकतात. आपलीकडे काय होतं की पक्षाचं एखादं बिल आल्यानंतर म्हणजे दोन्ही विरोधक असो किंवा सत्ताधारी एक व्हीप जारी करतात, त्यामुळं त्या खासदारांना किंवा आमदारांना त्याच बिलावरती मतदान करणं एक बंधनकारक राहतं. या ही व्हीप पद्धत म्हणजे संसदेत सर्वोच्च स्थान असताना तिथं नाही नाही, विषय असा आहे, पक्ष जेव्हा उमेदवारी देताना त्या पक्षचिन्हावर निवडून येतो तर मी आज म्हणू शकत नाही की मी स्वतःच्या कर्तृत्वाने खासदार झालो. त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा, सगळ्या खासदारांचा जर निवडून येण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे आणि त्यांच्या चेहऱ्याचा आहे. या बाबतीत कोणीच नाकारू शकत नाही.
आणि ज्या माणसामुळे तुम्ही आज खासदार म्हणून तिथं बसलेला आहात तो व्यक्ती जर देशहितासाठी एक निर्णय घेतोय तर त्या निर्णयाला विरोध करायचं कारण काय? कॉमन कॉन्सेप्ट. व्हीप कधी काढला जातो की वो एखादं बिल फार सेन्सिटिव्ह आहे आणि तिथं मतदान घेतलं जाऊ शकतं म्हणून सगळ्यांनी हजर राहावं यासाठी व्हीप निघतो. उदाहरणार्थ आर्टिकल 370 अबोल्युशन करायचं होतं तर आमच्यासाठी पण गर्व तो दिवस होता, आम्ही हजरच राहिलो. ट्रिपल तलाक आहे. मला असं वाटत नाही की केंद्र सरकारचं कुठलंही बिल हे विरोध करण्यासारखं होतं की जरी माझं व्यक्ती स्वातंत्र्य असेल. आता व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? उदाहरणार्थ मेडिकल कॉलेजशी निगडीत बिल की भो मेडिकल कॉलेजमध्ये आता फी ही गव्हर्नमेंटच्या फी सारखी राहील हे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामध्ये माझं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीच्या पण नुकसान झालं या निर्णयामुळे. मग आता मी माझं व्यक्ती स्वातंत्र्य वापरून त्याला विरोध करायचा का? तो निर्णय देशहिताचा आहे पण सुजय विखेच्या नुकसानाचा आहे. पण आता आपण ते पक्ष आणि ते नेतृत्व स्वीकारल्यामुळे त्यांचा निर्णय हा देशहिताचा असल्या कारणाने माझं व्यक्ती स्वातंत्र्य मला काय परवानगी देतं यापेक्षा मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर न करता सामाजिक हिताचं जे धोरण आहे त्याला मला बॅकिंग द्यावा लागतं. कधी असहमती वाटली तर समजा त्याविरोधात जर निम्मे बिल तुम्हाला सांगतो की लोकांना कळतच नाहीत की काय आहेत, कारण की ते भरपूर कॉम्प्लिकेटेड बिल असतं. एन्व्हायरमेंटल ऍक्ट, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, इतके ऍक्ट, IVF, फर्टिलिटी, सरोगेसी, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे इतके बिल असतात की एकतर ते वाचन होत नाही आणि त्यामुळे कोणी व्हीप पण काढत नाही आणि फार लोक तिथं ज्यांचं भाषण असतं त्याच्यावर ते अटेंड करतात. बाकी कधी व्हीप निघत नाही. व्हीप जेवढ्या वेळेस निघालेलं आहे ते नॅशनल इम्पॉर्टन्सचे बिल असतात आणि तेव्हाच व्हीप निघतं. आणि त्या नॅशनल इम्पॉर्टन्सचे बिलला जेव्हा प्रधानमंत्र्यांनी एक निर्णय घेतला तर त्या निर्णयाला सगळ्या लोकांनी पाठिंबा देणं क्रमप्राप्त आहे. हो, काही निर्णयाशी आपण सहमत नसाल किंवा काही निर्णयाला कदाचित आपल्या मनाला ते मान्य नसेल असं धरून चला 2 मिनिटांसाठी, पण एकटा सुजय विखे म्हणून देश नाही आहे. मी त्या गोष्टीचा विरोध करून जे त्यांनी निर्णय घेतला असेल तो काहीतरी एका वेगळ्या विचाराने घेतला असेल, कारण की ते विचार जर माझ्यामध्ये आणि मी तितका मोठा असतो तर आज मी त्यांच्या जागी असतो. तो माणूस 35 वर्षापासून 15 वर्ष मुख्यमंत्री, 10 वर्ष प्रधानमंत्री, सत्तेचा पाय उतार कोणी करू शकला नाही त्यांचा, तर त्या उंचीच्या माणसाच्या विचाराशी आपण आपलं डोकं लावणं हे आपलं मूर्खपण आहे की वो हे आणतात म्हणजे याचा विरोध करणं म्हणजे आपण किती मोठे मूर्ख आहोत. आपली भावना, आपले विचार हे एखाद्या धोरणाबाबतीत चुकीचे असू शकतात, डिबेटेबल असू शकतात, पण टिल द टाइम यू आर कन्फर्म की नाही हे चुकीचंच आहे पूर्णपणे, बरोबर, हे पूर्णतः चुकीचं आहे, जोपर्यंत तुम्हाला ती भावना येत नाही तोपर्यंत त्या विरोधावर एका संशयास्पद नजरेने किंवा एखादा डाऊट असल्याने त्याचा विरोध करणं हे मला वाटतं संयुक्तिक नाही. आणि मला तसा कधीही अनुभव की माझा व्यक्ती स्वातंत्र्य दाबला गेला असं मला व्यक्तिशा आलं नाही. सर, नव्या मनमाड रस्त्याच्या कामासंदर्भात काही दिवसांपूर्वी तुम्ही गंभीर आरोप केले होते आणि लोकप्रतिनिधी टक्केवारी घेत असल्याचा आरोप तुम्ही केला होता. या रस्त्याच्या कामासाठी मी पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे असं तुम्ही सांगितलं होतं, ती प्रक्रिया कुठपर्यंत आली? नव्या मनमाड रस्ता नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचं एक नॉर्म आहे. जर टेंडर 500 कोटीच्या आत असेल तर त्याला स्टँडिंग फायनान्शियल कमिटीची मंजुरी लागत नाही. तो नॅशनल हायवे लेवलवर चेअरमन निर्णय घेतो, लगेच टेंडर फ्लॅश होतं आणि लगेच होतं. जेव्हा हा रस्ता NHAI कडे मी घेतला ते टेंडर ड्राफ्ट करताना मी 500 कोटीच्या आत ती रक्कम ठेवली यासाठी की लगेच टेंडर निघेल, कॉन्ट्रॅक्टर येईल आणि काम संपून जाईल. त्यामध्ये काही पॅचेस फक्त सरफेस ड्रेसिंग घेतले, काही पॅच कॉन्क्रीट घेतले, जे खराब रस्ता होता माझा दैनंदिन रस्ता म्हणून मी प्लॅनिंग तसं केलं होतं की जे अतिशय खराब पॅचेस आहे त्याला कॉन्क्रीट घेऊया आणि जे चांगले पॅच आहे कृषी विद्यापीठ समर्थ पॅच कधीच फुटत नाही त्याला फक्त सर्फेस ड्रेसिंग घेऊया, असं करून ते 500 कोटीचं टेंडर निघालं. त्याच्यानंतर काय झालं तुम्ही स्वतः साक्षीदार आहात, भाषणं झाले, माझं झालं, मी आरोप केले, कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, विषय तिथं संपतो. त्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी 8 कोटी रुपये मी 15 दिवसात आणले, टेंडर झालं, कॉन्ट्रॅक्टर अलॉट झालेला आहे. पण तेव्हापासून पावसाने 1 मिनिटाची सुद्धा मुभा दिलेली नाही. पहिला मुद्दा हा, ज्या दिवशी पाऊस बंद होईल त्याच्या 15 दिवसातच मी तुम्हाला ते काम मोटरेबल रोड करून दिला, पहिला मुद्दा. त्यानंतर या मधल्या कालावधीमध्ये हे 500 कोटीचं टेंडर, कारण की
आम्हाला वाटलं होतं वरचं सर्फेस लेअर केलं तर ते होईल, पण जेव्हा तो रस्ता फुटला आणि पूर्ण उखडायला लागला किंवा या कॉन्ट्रॅक्टरच्या अनुभवात जेव्हा त्यांनी रस्ते फोडले, आता काही काही रस्ते केले पण होते त्यांनी, फोडताना त्याला असं जाणवलं की खालचा बेसच पूर्ण गेलेला आहे, हे 500 कोटीमध्ये होणारं काम नाही. तेव्हा 998 कोटी रुपयाचं टेंडर आता साधारण दिवाळी नंतर किंवा या महिन्याखेर फ्लॅश होईल, 998 कोटी रुपयाचं टेंडर. तर प्रॉब्लेम एक होतो की एका वर्षामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्टर पळून जातो, पहिली निविदा ही 500 कोटीची आणि वर्षभरामध्ये दुसरी निविदा त्याच रस्त्याची 998 कोटीची कशी, हे संशयास्पद प्रश्न निर्माण झाल्यामुळे त्या गोष्टीला कागद रंगवण्याचा जो विषय असतो की हे कागद ते कागद तुम्ही एक्सप्लेनेशन द्या जस्टिफिकेशन द्या, यामध्ये थोडासा विलंब त्या ठिकाणी लागू राहिला. पण या महिन्याअखेर तो कुठल्याही परिस्थितीत फ्लॅश टेंडर झालं पाहिजे माझ्या मते, जानेवारी एंडपर्यंत त्याची वर्क ऑर्डर झाली पाहिजे आणि जर मी परत सांगतो जर कॉन्ट्रॅक्टर चांगला आला तर 6 महिन्यात रस्ता पूर्ण कम्प्लीट होऊन जाईल, कारण की हे एकमेव रस्ता आहे ज्याला भूसंपादनाची आवश्यकता नाही. जर रेडी टू कुक किंवा रेडी टू ईट असतं तसं आले आणि यावेळेस मी अजिबात कुठेही काँक्रिटीकरण घेतलेलं नाही, फक्त आणि फक्त सरसगट डांबरीकरण घेतलंय. पुन्हा 100% एवढे लांब जायची गरज नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीने येऊ द्या, सगळ्या लोकप्रतिनिधी ज्यांनी ज्यांनी मागच्या 2.5 वर्षामध्ये एक जो मुखवटा स्वतःवर घातलेला होता की मी किती मोठा माणूस आहे आणि मी किती देव आहे किंवा मी काय करू शकतो, हे सगळ्यांचे आकडे या 2 महिन्याच्या निवडणुकीमध्ये विथ प्रूफ काढत नाव सांगेल, कोणी टक्केवारी मागितली, त्या रस्त्याच्या व्यतिरिक्त कोणी किती पैसे खाल्ले या महाराष्ट्राच्या या नगर जिल्ह्याच्या या पूर्ण परिसरामध्ये, कोणाचे ठेके काय आहेत, कोणी शासकीय यंत्रणेचा वापर करत स्वतःला मोठा गाजा बाजा केला, हे सगळे आकडे येणार आहेत आणि विथ प्रूफ देतो मी तुम्हाला, माहिती आहे मी खोटं बोलत नाही. काय आहे भिंगार कॅन्टोनमेंट एक ज्याला आपण म्हणतो समावेश झाला तरी त्यांचा प्रश्न सुटत नाही आणि नाही झाला तरी त्यांचा प्रश्न सुटत नाही. डिफेन्सच्या कायद्यामध्ये त्यांच्या जमिनीपासून 100 मीटर अंतरावर कन्स्ट्रक्शन करता येणारच नाही, ते नगरपालिकेत जाऊन सुद्धा तो नियम त्यांना लागूच आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शनचा विषय त्यांचा गेलाच. फक्त काय की पाणी पुरवठा योजना आहे ज्यांचा मूळ प्रश्न आहे पाण्याचा, तो कुठंतरी सुटेल, पण आजही त्यांना पाण्यासाठी किंवा पाणी पुरवठा योजनेसाठी ते लागणारे पैसे किंवा लागणारं उत्पन्न तेवढं प्रमाणात नाही आहे की ज्यांनी ती योजना राबवली जाऊ शकते, कारण की आज जोपर्यंत अमृत पूर्ण होत नाही जे मी आता करायचा प्रयत्न करत होतो, पण आता शेवटी मी मनुष्य आहे म्हणजे मी पाहायचं काय काय, त्यामुळं मी एका 3 महिन्यामध्ये विळद आपलं मुळा धरण ते विळदचे WTP पर्यंत मी पाईपलाईन आली ते पूर्ण कॉन्ट्रीब्युशन आणि क्रेडिट मला जातं, त्यात काही शंकाच नाही, माझ्याकडे पुरावे पण आहेत. पण आता मी पण मनुष्य आहे, मला प्रपंचिक जबाबदाऱ्या आहेत, मला मुलं बाळं आहेत, मी सगळं त्यागून नाही करू शकत, मला संस्था आहेत, मला त्या पण पाहावं लागतात, मला सामाजिक काम पण पाहावं लागतं, पण हे सगळं समतोल ठेवत भिंगार कुठं जरी गेलं तर त्याचे प्रश्न गंभीरच राहणार, फक्त पाण्याचा प्रश्न कसा सुटेल या दृष्टिकोनातून नगरपंचायतमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये समावेश होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा तो प्रश्न सुटू शकतो, पण तो विषय जसं म्हणतो की डिफेन्सचे निर्णय फार लवचिक असतात, ते इतके क्लिष्ट असतात की ते लगेच आपण म्हटलो आणि ते होईल अशातला तो प्रश्न नसल्यामुळे त्यावर अजून कुठलाही निर्णय नाही, लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि त्याचा फॉलोअप घेऊन निदान पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरी त्यांचा सुटला हा निर्णयाने तरी मला वाटतं की जनता समाधानी राहील. वायू पाणी पट्टीबाबत तुम्ही लोकसभेमध्ये आवाज उठवला होता, वायू पाणी पट्टीबाबत तुम्ही काही पुरवठा काढला? जेव्हा मी भिंगार कॅन्टोनमेंटचा प्रश्न उठवला तेव्हा जी वाढ त्या मीटिंगमध्ये ठरली होती ती रद्द करण्यात आली आणि जो काही मूळ दर आहे तो तसाच ठेवण्यात आला. मूळच प्रश्न असा आहे की ती आकारणी चुकीची आहे, पण डिफेन्स एक असा विभाग आहे की त्यांना कुठलाही विषय मांडायला जावं तर राष्ट्रीय सुरक्षा नॅशनल सिक्युरिटीच्या नावाखाली सगळ्या गोष्टी थोपवल्या जातात आणि त्यावर आपलं वाक्य बंद होतं, कारण की आपण पॅट्रियोटिक असल्यामुळे आणि पब्लिक परसेप्शनमध्ये लोकांचं भावना मी एखाद्या डिफेन्सच्या व्यक्तीबद्दल किंवा त्यांच्या सिस्टमबद्दल काही बोलावं तर मी देशद्रोही साबित होईल
जरी ते समाजाच्या हिताचं असेल तरी मला बोलायला परवानगी नाही आणि मग तेवढं मी जपून बोलतो. मी किती जरी बोलणारा व्यक्ती असू पण डिफेन्स जिथं येतं तिथं मी चिडीचूप होऊन जातो, कारण की कायदा कायद्यामधल्या तरतुदी आपल्याला माहिती नाही. आपण जायचं बोलायला एक, आता हे फ्लायओव्हरची परवानगी मी कशी काढली डिफेन्स कडून हे मला माझं माहिती. नगरकरांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे, आमच्यासाठी उड्डाणपूल कधी खुला होणार आहे? आता उड्डाणपूल हा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल, आत्ता सुरू झाला असता. पण ॲज अ सेट की पावसामुळे रॅम्पचे जे रॅम्प ॲक्च्युली फिल जो रॅम्पचा दोन्ही बाजूला चढायचा रॅम्प पोर्शन आहे तो फिलिंगमध्ये आहे, त्यामुळे पाऊस पडलं तर ढसळायचं आणि त्यामुळे आम्हाला ते लावताच आलं नाही जो आमची अपेक्षा होती. कामं सगळे झाले होते पण अनफॉर्च्युनेटली हेवी रेन्समुळं सगळं काम डिस्टर्ब झालं, वरती डांबरीकरण करता येत नव्हतं. तर नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आता खुला झालेला ते लोक जातात वरती शूटिंग आहे, मीच व्हिडिओ पाहू राहिलो. लोक मोटरसायकल घेऊन गेले, सगळे गेले. तुम्ही वरती गेले की नाही? मी नाही गेलो. मी जोपर्यंत गाडी जात नाही मेन रॅम्प या रॅम्प ते ते रॅम्प तोपर्यंत मी काय तिथं जाणार नाही वरती पाहायला. विस्ताराच्या दृष्टीने आपला नगर जिल्हा मोठा आहे तर बऱ्याच गेल्या वर्ष अनेक वर्षांपासून ते एक विभाजनाचा मुद्दा हा प्रलंबित येत, अनेक मंत्र्यांनी आश्वासन वगैरे दिली, त्याची काही कागदपत्र वगैरे तयार झाली, मात्र ते आश्वासन आजही पूर्ण नाही झालं. तर त्याबाबत काय सांगाल तुम्ही? माझा तर ठाम विरोध आहे. मी ओपन बोललेलो कशामुळे लॉजिक, त्याचं लॉजिक असं आहे लक्षात घ्या की उत्तर नगर हा बागायत भाग आहे, बरोबर. उत्तर नगर हा बागायत भाग आहे, दक्षिण हा जिरायत भाग आहे किंवा दुष्काळी भाग आहे. नगर सेंटरची बाजारपेठ आहे, या बाजारपेठचं सगळं अर्थकारण मेजॉरिटीली हे उत्तर नगरमुळे चालतं, कारण की तिथल्या लोकांची आर्थिक क्षमता दक्षिणच्या लोकांपेक्षा जास्त आहे फक्त पाण्यामुळे. विभाजन झाल्यावर एकदा सेंटर तिकडे शिफ्ट झालं तर नगर जिल्हा बागायत आणि जिरायत असा दोन मध्ये स्प्लिट होईल, आणि जेव्हा ते स्प्लिटअप होईल तेव्हा तिकडचे लोकप्रतिनिधी तिकडचंच पाहणार, तिकडचा जिल्ह्याचा पालकमंत्री. आज राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री आहे म्हणून तो समतोल जिल्ह्याच्या विकासाबाबतीत ठेवू शकतो. एकदा तिकडचा जिल्हा वेगळा झाला, त्या जिल्ह्याचा पालकमंत्री राधाकृष्ण विखे झाला, तर तो फक्त शिर्डी आणि रावरीपुरतच पाहिजे. त्याला काय चाललंय श्रीगोंद्यामध्ये, काय चाललंय पाथर्डीमध्ये, कोणाला पाहायला वेळ आहे? ही वास्तविकता पाहता आणि त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा, शिक्षणाच्या सुविधा या सगळ्या गोष्टी पाहता नगर हे एक संघ राहणं हे नगरच्या लोकांसाठी संयुक्तिक आहे. ना कोणाला काय अडचण आहे या विषयावर. आज सरकारमध्ये महसूल मंत्री असलेल्या नात्याने तो निर्णय सगळ्यात पहिलं आपण पाहिजे तर आत्ता घेऊ शकतो. माननीय फडणवीस साहेबांना विनंती केली आणि आपण तो प्रस्ताव मूव्ह केला तो महसूल विभागाचा निर्णय आहे की जिल्हा विभाजन करायचं. पण माझ्या दृष्टिकोनातून नगर हे एकच चांगलं दिसतं, ते एकच असावं. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा कधी उत्तर दक्षिणेपासून कट ऑफ होईल तेव्हा दक्षिण थोडंसं अनस्टेबल मला वाटतं की होऊ शकतं, कारण की लोकप्रतिनिधी त्यांची वैचारिकता, त्यांची वागायची पद्धत, त्यांचं कार्यपद्धती या दोन्ही भागांमध्ये फार वेगळ्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून हा समतोल एक असल्यामुळं तो मेंटेन होण्याचा कुठंतरी प्रयत्न किंवा तो मेंटेन करण्यामध्ये जरासं सामंजस्याने ते चालतं आहे. जेव्हा ते कंट्रोल सुटल आणि हे एक डीरेग्युलेटेड सेंटर होईल दक्षिण, इथले काही ठराविक लोकप्रतिनिधी या भागात पूर्णपणे, जशी परिस्थिती आज काही जिल्ह्यांमध्ये आहे जिथं काही शिल्लक राहिलेलं नाही, तशी परिस्थिती नगरची झाल्याशिवाय राहणार नाही. पण आणि हा नियंत्रण, हा समतोल, हा उत्तर आणि दक्षिणचा जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे तो मेंटेन असणं फार गरजेचं आहे. ज्या दिवशी तो डिस्टर्ब होईल त्या दिवशी दक्षिण नगर स्वतंत्र जिल्हा झाल्यावर तो या महाराष्ट्रामधला सगळ्यात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख त्याची राहील, हे मी तुम्हाला लिहून देतो. आणि म्हणून माझा मूळ विरोध आहे विभाजनाचा. आपण एकत्रित आहोत, संघटित आहोत, म्हणून आपण स्ट्रॉंग आहोत आणि आपण त्या पद्धतीने चांगलं राजकारण करू शकतो. नगरचं जे नामांतरण म्हणतं, आहिल्यानगर, अंबिकानगर,
नाही काय नाही, मला नामांतराचा फरकच पडतो. मी अजून मला माझ्या मुलाला नाव नाही दिलं, एक महिना झालाय. मी या नामांतरावर विश्वास ठेवत नाही, मला काही इंटरेस्ट नाही. काय वोटिंग करा एवढं, तुमचे अनेक ऍप आलेत, तुम्हाला काय वाटत 1-2-3 कोण निवडून येणार, 1-2-3 89% 20% खाली वोट झालेत, 1500 फक्त. ते काय हे पहा, नगरच्या जनतेचा जेवढा जेवढा मोठा निर्णय असतो, ज्या लोकांनी सॅक्रिफाईस केले, ज्या कुटुंबाने सॅक्रिफाईस केले, तर अहमदनगर जे आज नगर आहे म्हणून ठरवायला, तर सुजय विखे किंवा एका व्यक्तीला कुठलाही अधिकार नाही हा नाव बदलायचा, कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला नाही. नगर शहराचं नाव हे काय राहावं हे नगरच्या नागरिकांनी ठरवायचं आहे, आणि म्हणून त्यासाठी वोटिंग प्रोसेस झाली पाहिजे. आणि त्या वोटिंग प्रोसेसमध्ये 4 ऑप्शनवर वोट होईल, आणि त्यावर जर नगरकर एकमताने सहमत झाले तर एक मेजॉरिटी, इफ इट इज मोर देन काय ते पर्सेंटाईल असतं स्टॅटिस्टिक्समध्ये, एखाद्या नावावर जर सगळ्यांची सहमती झाली तर करा, नाही झाली तर काय अहमदनगर तरी काय वाईट आहे. नाव बदललं काय नाही बदललं काय, खड्डे तर आपल्याला पाहावंच लागतं, त्यामुळे काय फार फार एवढ्या गोष्टीत आपण नाही गेलं पाहिजे. तुम्ही राजकीय प्रवासात तुमच्या विरोधी पक्षातील तुमचा जवळचा मित्र कोण आणि का? म्हणजे आत्ताच्या रचनेमध्ये आता मीच भाजपमध्ये आलो, त्यामुळे माझा विरोधी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रामध्ये विचारतात ते, तुमचे स्पर्धक नाही विचारत. मित्र स्पर्धक नाही ना, अपोजिशन पार्टी. ओके, अपोजिशन पार्टीमध्ये माझा आवडता मित्र जमखंड की नाही कोणी नाही नाही अजिबात कर्ज जमखंडचे नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही नाही यार असे कमाल झालं, कुणीच नाही मित्र आहेत पण आवडत मला कुणीच नाही. कारण की मतभेद आमच्या आमच्या स्तरावर आहेत, काही लोकांची वागण्याची पद्धत मला आवडत नाही, काही लोकांची कार्यपद्धती मला आवडत नाही. हा म्हणजे कोणी शत्रू नाही आहेत, मैत्री मी माझ्या स्तरावर एक कॉर्डियल रिलेशन ठेवतो. पण एक व्यक्ती या नात्याने एक चांगली मैत्रीचा बॉन्ड कोणाबरोबर असावा असं मला अजून तरी वाटलेलं नाही. पण आय एम कॉर्डियल विथ एव्हरीवन, बट मी काय असं बेस्ट फ्रेंड किंवा फार जवळचा मित्र असा अजिबात कोणाशी संबंध हा कोणीच नाही, म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून नाही बाबा. आता बाकी कोणाला काय वाटतं त्यांचा प्रश्न. तुम्ही डॉक्टर होता, पण तुम्ही डॉक्टर म्हणून शेवटचा स्टेटोस्कोप हातात केव्हा घेतला होता की घेतला होता नंतर जसे 2019 नंतर कोविडमध्ये घेतला होता ना? घेतला होता. हो, कोविडमध्ये घेतला होता. आपले नातेवाईक आजारी पडतात, आपले घरचे आजारी पडतात, तुम्हाला फायब्रोसिस झालंय साऊंड पाहायला की बऱ्याच वेळेस या कोविडच्या कालावधीमध्ये हॉस्पिटल राऊंडच्या वेळेस एखादा ओळखीचा पेशंट असतो जो कोणी, आता माझा कर्मचारी माझ्या जवळचा असेल, माझा पी ए असेल, त्याचे आई वडील असतील, त्यांना वाटतं बघ आता कोणी पाहावं. ओके, आपलं त्या तेवढ्या इंटेन्सिटीने ते पाहावं लागतं. ओके, भलेही त्याने मी काही करू शकत नाही कारण की प्रोटोकॉल ठरला तर ट्रीटमेंटचा, पण त्याचं समाधान असतं बोल लोकांनी डॉक्टरांनी पाहिलं तेव्हा झालेलं. ओके, आता एक पदवीधर म्हणजे नगर नाशिक पदवीधरची निवडणूक आहे आणि त्यात तुमच्या चुलत्यांचं नाव घेतलं जातं की त्यांना ते भाजपचे उमेदवार असू शकतात, तर वडील मंत्री, मुलगा खासदार, चुलता आमदार, आता तुमच्या मुलाचं नाव नाही ठेवलेलं अजून नाही, तर त्याचंही नाव पुढे पुढेपर्यंत येईल, तर आहे त्यांचं नाव चर्चेत किंवा काय कसं? नाही, आता विषय असा आहे की एवढे वर्ष पुण्याच्या सेनेट मेंबर म्हणून त्यांनी कार्य केलं आहे, एवढी मोठी डीम्ड युनिव्हर्सिटी वर्षानुवर्ष चालवत आलेली आहे, एवढी मोठं मेडिकल कॉलेज आहे, तर अभ्यासू आहेत, संस्थाचालक आहेत, आणि एखादी व्यक्तीला इच्छा असणं ते स्वाभाविक आहे, त्यांनी ती इच्छा व्यक्त केली असावी. अंतिम निर्णय हा पक्षाचा राहील. पक्षाला वाटलं की एका घरामध्ये एवढे पद नको तर मी देखील थांबायला तयार आहे, तर असं काही नाही आहे की आम्हाला पद मिळालंच पाहिजे. त्यांनी इच्छा व्यक्त केली, त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केली. पण ॲज अ सेड, भारतीय जनता पार्टीमध्ये एक स्ट्रिक्ट प्रोटोकॉल आहे, एकदा पक्षाने निर्णय घेतल्यानंतर ती प्रक्रिया कोणीही पुढे घेऊन जाणार नाही. ओके, त्यांनी जी काही तयारी ते करणं अपेक्षित होते ते करतायत, त्यांच्या स्तरावर ते करायचा त्यांना अधिकार आहे. अजून पक्षाने कुठलाही निर्णय दिलेला नाही. पक्ष जर निर्णय दिला की नाही तुम्ही थांबा तर 101% थांबणार. ते आमच्या घरातला नियम आहे की पक्षाचं जे काही धोरण आहे, ज्या पक्षामध्ये आपण आहोत त्या धोरणाला आपण बांधील लावून काम करणार. तुमच्यावर तुमच्या वडिलांचा जास्त प्रभाव की आजोबांचा? हां, तुमच्यावर तुमच्या बोलण्यामध्ये आजोबांचा
काय काय स्पष्ट वक्तेपणा की कसा कोणता प्रभाव? आजोबा तर स्पष्ट बोलतच नव्हते. मग आजोबा स्पष्ट वक्त तुमच्या जास्त स्पष्ट वक्तेपणा आहे. मग खोटं बोलून काय करता असा विषय काय? त्याला बोलून कधी काय खोटं लोकांना मूर्ख बनून काय साध्य होणार आहे? उद्या उद्या कधी ना कधीतरी उत्तर द्यायचंच आहे. नाही, माझ्यामध्ये आणि माझ्या आजोबांमध्ये साम्य वाटत असेल तर आम्ही संघर्ष करायला आम्हाला आवडतं. कदाचित लोक ओळखू येतात, कोण व्यक्ती समाजासाठी घातक आहे हे आम्हाला माहीत असतं. मलाही माहिती आहे, आज कदाचित तो वाटत नसेल, पण तो व्यक्ती त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी बसल्यावर तो काय करू शकतो या जिल्ह्याचं हे मला कदाचित माहिती आहे. ओके. आणि त्यामुळे चुकीचा व्यक्ती या समाजामध्ये लोकप्रतिनिधीमधून राहू नये यासाठी आमचा प्रयत्न कायम राहिला आणि तो मी कायम ठेवणार. चुकीच्या मध्ये ती यादी तयार आहे तुमची, कोणकोणते नगरमधले कोणकोणते चुकीचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना कधी 2024 मध्ये धडा शिकवा. परमेश्वराने धडा नाही शिकवायचा, जनते धडा शिकवते. आमचं काम आहे जनतेमध्ये जनजागृती करून त्यांचं खरं चित्र जनतेपुढे मांडायचं. धडा सुजेविके शिकू शकत नाही, धडा ही जनतेच शिकवते. जनतेला जर वाटतंय की मी सांगितलेली गोष्ट ही चुकीची आहे तर तोच लोकप्रतिनिधी निवडून देणार. जनतेला वाटलं की नाही सुजेविके खरं बोलतोय तर जनता निर्णय घेईल. ओके. सर, कोविड टाइम्स मध्ये तुम्ही रेमडेसिवीरचा एक स्पेशल स्टॉक अवेलेबल केला होता नगरकरांसाठी, त्याच्यात तुम्हाला बरीच टीका झाली, तर त्यावेळेस तुम्ही ती कशी डील केली आणि ॲट दॅट टाइम डॉक्टर म्हणून का लोकप्रतिनिधी म्हणून? हे पहा, मी एक धोरणात्मक निर्णय घेतला. मी हे पाहिलं सेकंड वेव्ह मध्ये लोक मरत होते, आपल्या डोळ्यापुढे मरत होते. 30 वर्षाचा मुलगा 35 वर्षाचा मुलगा. आणि ती परिस्थिती मला पावली गेली नाही. मला जिथून औषधं मिळाले तिथून मी उचलून आणले. ते चूक का बरोबर हा विचार करणं इतपत सुद्धा माझी मानसिकता नव्हती. या माध्यमातून काही कार्यकर्ते वाचले, काही दुर्दैवाने एक्सपायर झाले, तर त्यांच्या नशिबाचा भाग होता. पण मानवीयता या नात्याने त्या ठिकाणी हे करणं क्रमप्राप्त होतं माझ्या दृष्टिकोनातून. ॲज अ डॉक्टर मी खासदार नसतो तरी केलं असतं. माझी चूक एक झाली की ह्या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये मी ती गोष्ट केली जी मी माझ्या आयुष्यात कधीच करत नाही, स्वतःचा सेल्फ प्रोपोगँडा. आणि तो व्हिडिओ मी स्वतः बनवून टाकला. का? कारण की नगर जिल्ह्यामध्ये इतर लोकप्रतिनिधी त्या सोशल मीडियामध्ये त्यांचे कामं ते चूक का बरोबर ते मी म्हणतो जसं पुढच्या 2 महिन्यामध्ये सांगेल ते टाकायचा प्रयत्न करून लोक त्या गोष्टीला ॲप्रिशिएट करत होते. आणि मी त्या फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये अशी चूक केली की जी गोष्ट मी करत नाही कधी, सेल्फ प्रोपोगँडा, ती मी करून बसलो. ऑफिशियल अकाउंटमध्ये आल्यामुळं ते जास्त नाही, अनऑफिशियल आलं असतं तरी झालं असतं. आणि तो टाइम एवढा सेन्सिटिव्ह होता की कोणाला मिळत नव्हतं, यांनी कुठून आणलं, तर अशा अनेक गोष्टी असतात. दुसरं काय कुठं नाही, कुठं ब्लॅक झालं का, कुठं काय 40,000 रुपयाला भेटत होतं, आपण 1800 ते 1600 रुपयाला वाढलं. 1600 रुपये नाही, सरकारी सोड, ज्या किमतीत मला भेटत त्याच किमतीत दिलं. ते विमान काय 12,00,000 रुपयाचं भाडं होतं त्याचं, येऊन जाऊन जिथून आणलं असेल तिथून. बरोबर. कोर्ट केस मध्ये आतापर्यंत 40,00,000 रुपये गेले माझे, काय घेणं देण्याचं यार, काय म्हणजे कमाल झाली. त्यामुळे असं असतं की ह्या गोष्टी सहन करावं लागतात. आणि म्हणून मी का निवडणुकीला किंवा निवडणूक प्रक्रियेला घाबरत नाही कोणाच कोणाशी. जसं त्यांनी पहिला प्रश्न विचारले कोण लढवणार काय लढवणार, माझं कॉन्शियस इतकं क्लिअर आहे ना, की मी कोणालाही घाबरत नाही. कोणालाही उभं राहायचं असेल कोणालाही, मला माहिती आहे माझा निकाल काय आहे. आणि ज्या आधारावर मी हा विचार करतो त्याच आधारावर मी मागची निवडणूक नाही. तर माझ्या जागी कोणी दुसरं मागते लोकसभेला असतं, 15 दिवस अगोदर पक्ष बदलणे, कुटुंबाचं पूर्ण राजकीय प्रवास धोक्यामध्ये घालणे, स्ट्रॉंग उमेदवार, शहरातले आमदार ज्यांचं नातं गोतं फार बळकट होतं, अशा परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणे जिथं आजूबाजूला तुम्ही परिणाम पाहिला, सगळे राष्ट्रवादीचे खासदार आले तिकडे, सुप्रिया सुळे इकडे, अमोल कोल्हे, अशा परिस्थितीमध्ये मी तेव्हा लढलो आहे. आत्ता मी माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर लढेल. मला विश्वास आहे की फ्लायओव्हर एकमेव गोष्ट आहे जे मला नगर शहरामधून कम्प्लिटली सेल आउट करेल. अशा प्रत्येक विभागामध्ये माझे तसे कामं आहेत की त्या कामाच्या आधारावर जनतेला माहिती मी त्यांच्यासाठी काय केलं आहे. आणि मी एकदम कॉमन कॉन्शियस आणि क्लीन कॉन्शियसनी निवडणुकीला पक्षाने संधी दिली तर जाईल. आणि ज्या मताधिक्याने मी निवडून आलो यापेक्षा दुप्पट मताधिक्याने मी तुम्हाला निवडून दाखवेल जर पक्षाने संधी दिली तर. आणि
निवडून आल्यानंतर माझे हे वाक्य लिहून ठेवा की जे आत्ताचं मताधिक्य आहे जे कोणी असेल आणि मला अपेक्षा आहे की अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधीच लोकसभेला यावेत ज्यांनी की जनतेला निर्णय घ्यायला अजून सुयस्कर मार्ग सापडतो. तुमच्याही मुलांनी राजकारण द्यावं असं तुम्हाला वाटतं? अजिबात नाही, अधिकारी करणार मी त्याला. अरे अधिकारी करून काय करतात? कारण की करेक्टरचा पॉवर पाहून मीच हातबल झालेलो आहे. म्हटलं आय एस किंवा आय आर एस बाबा खुश राहा पुढारी होत काय. पण सगळ्या अधिकारी म्हणतात मंत्र्यांचं आम्हाला ऐकावं लागतं, महसूल मंत्र्यांकडून जास्त ऐकावं लागतं. कलेक्टर कोण कोणाचं ऐकत नाही, फक्त तो बहाना आहे, आम्ही तो सिर्फ पैसा खाना आहे. असं या धोरणामध्ये मंत्र्यांच्या नावाने बिलं फाडून जो तो आपलं कलेक्शन करू राहिला खाली, ही वास्तविकता आहे. आणि नाही आणि काय की मी पण नाही नाही म्हणता म्हणता आलो, पण माझ्या मुलांनी ते नाही करावं यासाठी मी पूर्णपणे काळजी घेईल. त्यांना मी परदेशात पाठवेल. मला हे कुठंतरी हा जो प्रवास आहे राजकीय हा संपवायचा आहे माझ्या जीवनातला. कारण की मला सुद्धा व्यक्तिगत तुम्ही विचारलं ना तर हे जनतेचं प्रेम आहे, त्यामुळे मला थोडंसं मी तग धरून होतो या 2.5 वर्षामध्ये. सत्ता आली, लोकांशी बोलणं वागणं हे कुठंतरी माझ्यावर आता इतकं प्रेशर झालंय. लक्षात घ्या की जीवन हे अनमोल आहे आणि मी एकुलता एक मुलगा आहे माझ्या कुटुंबामध्ये. उद्या ह्या प्रेशरला डील करता करता मला जर काही झालं तर माझ्या कुटुंबाला कुणीही वाली नाही, ही वास्तविकता आहे. आणि माझ्या मागं प्रापंचिक जबाबदारी प्रचंड आहे. एकट्या सुजय विखेवर 25,000 कर्मचारी पोट भरतात त्याच्या संस्थेनं. ज्या संस्था पाहायला आज कोणीच नाही, मी एकटा आहे. तर या सगळ्या प्रवासामध्ये जे मी सांगायचा प्रयत्न करतो की फार जास्त मला हाऊस आहे, मी आजही फिरतो, कधी फिरताना तुम्ही मला पाहा, मी जसा राहतो माझी लाईफस्टाईल तीच आहे. जी ती पांढरा वेश न वापरण्याचं कारण किंवा जो राजकीय परंपरागत वेश आहे तो का वापरत नाही तुम्ही, की तुम्हाला असं नॉर्मलच? मला आवडतच नाही, म्हणजे काय घालायचे कपडे जेवढे ते स्टार्सवाले कपडे घालायला सवयच नाही येते, म्हणजे नाहीच इनबिल्ड नव्हतं. कदाचित मंत्रालयात पण अशा ड्रेसवर कधीही भेटा तुम्ही, जेव्हा तुम्ही मला मंत्रालयात भेटलेले आज होता, मी कधी तुम्हाला जे कपडे माझे आज आहेत किंवा जी माझी परिस्थिती आहे दाढी किंवा जे असेल, मी जसा राहतो तसाच राहतो. मला तुम्हाला सांगतो की मला काय याचा परिणाम माझ्यावर शून्य आहे या गोष्टीचा. मी एवढं सगळं पाहून झालं आहे माझ्या आयुष्यात की मला या कुठल्याही पदाचा कुठल्याही पैशाचा कुठलाही मोह राहिलेला नाही. पण नगरचं पालकमंत्रीपद मिळालं हे मात्र तुम्हाला सॅटिस्फाय? माझ्या वडिलांसाठी अभिमानास्पद आहे आणि त्या पदाचा वापर करत आज आपण जे निर्णय घेऊ शकतो सक्षम पद्धतीने, ते निर्णय समाजासाठी जे मला घेणं वाटलं होतं की हे समाजासाठी योग्य आहे, ते मला आज घ्यायला जास्त सोपं जातं. म्हणून ते जे इनोव्हेशन्स आपण प्रोजेक्ट्समध्ये करणार आहोत, अनेक इनोव्हेशन तुम्हाला दिसतील या मागच्या पुढच्या 1 वर्षामध्ये. आणि यू विल अप्रिशिएट इट, जनता अप्रिशिएट करेल की हे काय वेगळं नगर झालं आहे. हे 100% पालकमंत्री पदामध्ये उपलब्ध असलेल्या निधीचा वापर आणि घेतलेले निर्णय जे माझ्या संकल्पनेचे होते नगरच्या भविष्यासाठी, ते 100% माननीय साहेबांच्या माध्यमातून इतर आमदारांच्या सहकार्यातून सगळ्यांचं मत घेऊन ते घेतले जातील आणि ते घेऊन नगरला एक चांगला दिशा देण्याचं काम आपण करणार आहोत. एक शेवटचा फक्त प्रश्न की परवा आज छगन भुजबळांचा 75वा वाढदिवस झाला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं की त्यांचे जे विरोधक होते म्हणजे काँग्रेस ते देखील त्यांच्या व्यासपीठावर आले. नगरमध्ये असं कधी विखे थोरात असं कधी एकत्र आल्याचं दिसेल आम्हाला? कोण 75 पर्यंत पोहोचतं ते पाहावं लागेल. थोरात साहेबच अगोदर पोहोचतील कारण की ते सिनियर आहेत. निश्चित त्यांनी 75वी साजरी केली तर आम्ही हजर राहू. चीफ गेस्ट म्हणून हजर नाही, पण असं एक त्याला काय म्हणूया, पुढे राजकारणामध्ये काही घडतं असं आपण म्हणतो तर या काही घडण्यामध्ये नाही. तर काय भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाला पण सगळे स्टेजवर खोटंच बोलत होते की त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये काय राहते, हे दावे मोती लग्न हे सगळे खोटे बोलायचे धंदे आहेत. गर्दी करून ज्याला आयुष्यभर शिवाय दिलं त्याच्याबद्दल दावे चांग वाईट बोलू शकता का तुम्ही? का मोतीला खोटं बोलू शकता का? काका चांगलेच होते, बाबा चांगलेच होते, फलाना चांगले, यांनी फार कष्ट केले आणि त्याला जीवन असलं कोणी विचारत नव्हतं बिचाराला. हे सगळे जे व्यासपीठ हे सगळे म्हणजे हे सगळे व्यासपीठ अनुभव शेअर करायचे कमी. ओके, म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांनी भुजबळ साहेबांबद्दल काय बोललं मी ऐकलं नाही. अगदी बोलले की ऐकलं नाही, पण त्याच भुजबळ साहेबांना मारून टाकण्यासाठी यांचेच आदेश होते तेव्हा ते बाथरूम मध्ये जाऊन लपले होते. भुजबळ साहेब बाथरूम मध्ये लपले होते का नाही लपलेले? बरोबर, त्यांनी सांगितले बाथरूम मध्ये नसते लपले, मारून नसतं टाकलं का त्या शिवसैनिकांनी? मग आता एवढ्या वर्षामध्ये अचानक तो माणूस चांगला पण झाला, गोड पण झाला, नेता पण झाला,
किती खोटं बोलावं माणसाने, ठीक आहे, काही गोष्टी पचतात काही गोष्टी पचत नाहीत. ओके, भुजबळ साहेब नाही, भुजबळ साहेब मी जे पटेल भुजबळ साहेब बोलत नाही, मी एक उदाहरण दिलं दोन त्या कार्यक्रमाच्या इन्सिडेंट्समध्ये. भुजबळ साहेब हे त्यांच्या परीने त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्राला एक वरदान ठरलेलंच नेतृत्व आहे. पण तुम्ही जे उदाहरण सांगितलं की आता आम्ही जरी गेलो थोरासाहेबांच्या कार्यक्रमाला तर आम्ही चांगलंच बोलणार ना, असा नेता नाही, असे निर्णय नाही. एवढी कार्यक्षमता नगर जिल्ह्याचा इतिहास घडवला, सगळे रस्ते झाले, महसूलमध्ये एवढं चांगलं काम केलं, काय बोलणार ते स्टेजवर, लोक बुके देऊन शिवाय थोडं द्यायच्यात. ते तर राजकीय व्यासपीठे वाचन ठोकायचे तेव्हा ठोकायचे, तेव्हा करायचं आपण करू. तुम्ही तुमच्या कार्यकाळाला 10 पैकी किती गुण द्याल, कारण कोविड होता, खूप सारा संघर्ष होता, खूप सारा अडचणी होत्या. विकास डिवाइड केलं, विकास काम 9 out of 10, विकास काम, संपर्क 5, फोनवर अवेलेबिलिटी 0, त्यांच्याशी संपर्क करणं आणि मुलाखतीला बोलणं, फोनवर अवेलेबिलिटी 0, आणि मानवीयता ह्युमॅनिटेरियन ग्राउंड 10. तर आपलं आपलं एव्हरी वन हॅज ओन ट्रूथ टू लिव्ह विथ, आणि हेच माझं सत्य आहे, हे जनतेला माहिती आहे. माझी उपलब्धता अजिबात नाही हे मी मान्य करतो, पण विकासाच्या बाबतीत तुम्हाला जे काही डोळ्यापुढे दिसतंय, जर मी उपलब्ध झालो असतो तर हे सगळं दिसलं पण नसतं, हीच वास्तविकता आहे. आय लिव्ह विथ माय कॉन्शियस, आणि जनतेने त्या कॉन्शियस बरोबर काय न्याय द्यावा जनतेचा निर्णय. तर अतिशय स्पष्टपणे नेहमी बोलतात, आजही ते आपल्याशी स्पष्टपणे बोललेले आहेत. तर सुजय दादा, तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा.